त्यामुळे औरंगाबादमधल्या कालच्या मुख्यमंत्र्यांच्या विधानानंतर राज्याच्या राजकारणामध्ये चांगलीच खळबळ माजली आहे पुढची बातमी ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी इम्पेरिकल डाटा गोळा करून तो सुप्रीम कोर्टामध्ये सादर करणं हाच अंतिम कायदेशीर उपाय असल्याचं मत घटनातज्ज्ञ डॉक्टर उल्हास बापट यांनी व्यक्त केलंय स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसीचं राजकीय आरक्षण पुन्हा मिळवण्यासाठी राज्य सरकार वटहुकूम काढत असलं तरी ते सुप्रीम कोर्टात कितपत टिकेल याबाबत जरा शंका असल्याचं त्यांनी म्हटलंय तसंच वटहुकूम हा आपत्कालीन परिस्थितीमध्येच काढला जाऊ शकतो असं त्यांनी म्हटलंय त्यांच्याशी बातचीत केली आमचे पुण्याचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी घटनातज्ञ ज्येष्ठ डॉक्टर उल्हास बापट सर बापट सर मला सांगा सरकारने आणखीन एक वट आणतंय ते खरंच टिकेल काय हा आरक्षणाचा जो प्रश्न आहे ना तो प्रत्येक पक्ष आपणच ओबीसीचे कैवारी आहे असं दाखवण्यामध्ये गुंतलेला आहे त्यामुळे मी राजकारणात अजिबात न जाता तुम्हाला फक्त राज्यघटनेच्या आणि कायद्याच्या काय तरतूदी आहेत त्या थोडक्यात सांगतो त्र्याहत्तर चौऱ्याहत्तरावी ज्यावेळी घटनादुरुस्ती झाली एकोणीसशे त्र्याण्णव साली त्यावेळी प्रथम स्थानिक स्वराज्य संस्थांना घटनात्मक स्थान मिळालं आणि मग त्याच्यामध्ये आरक्षण हे दोनशे त्रेचाळीस डी खाली दिलेलं आहे त्याच्यात शेड्यूल्ड कास्ट शेड्यूल्ड ट्राईब्स आणि बी सी आणि या सगळ्यामध्ये वन थर्ड जागा स्त्रियांकरता अशा तऱ्हेचं हे रिझर्वेशन आहे त्याची जी मुदत आहे ती पाच वर्षाची आहे त्याच्या पुढे त्याच्या आतच निवडणुका घ्याव्या लागतात हे घटनात्मक बंधन आहे निवडणुका पुढे केव्हा ढकलता येतात फक्त राष्ट्रीय आणीबाणी असेल प्रेसिडेंट्स रूल असेल किंवा नैसर्गिक आपत्ती असेल समजा भूकंप झाला एखाद्या ठिकाणी पण कोरोना ही नैसर्गिक आपत्ती धरली नाही आहे सुप्रीम कोर्टाने त्यामुळे त्या कारणास पुढे ढकलता येणार नाहीत हा एक आता निवडणुकीचं तारखा ठरवणं वगैरे हे सर्व काम हे निवडणूक आयोगाने करायचं असतं जे केंद्राच्या निवडणूक आयोगाच्या तरतुदीत म्हणजे सुप्रिंटेंडेन्स डायरेक्शन कंट्रोल तेच बरोबर वर्डिंग राज्याच्या निवडणूक आयोगाचा आहे तेव्हा सगळे अधिकार त्यांना आहेत ते ठरवणार आणि एकदा आता डेट्स डिक्लेअर झाल्यानंतर हायकोर्टाला किंवा सुप्रीम म्हणजे कोर्टाला न्यायालयालाच त्याच्यात हस्तक्षेप करता येत नाही तुमच्या प्रश्नाकडे येतो की आता हा जो वटहुकूम काढणार आहेत एकशे तेवीस खाली राष्ट्रपतींना वटहुकूम काढता येतो आणि दोनशे तेराखाली राज्यपालांना काढता येतो वटहुकूम हा अत्यंत गंभीर स्थिती असेल आणि जर विधान विधान का विधानसभा विधान परिषद जर का त्यांचे सत्र चालू नसेल तरच काढता येतो अतिशय गंभीर स्थिती असेल आणि त्वरित ऍक्शन घेणं आवश्यक आहे आता आत्ताच्या बाबतीमध्ये तुमच्या लक्षात येईल हा कितीतरी दिवस कितपत पडलेला प्रश्न आहे त्याचं काय आत्ता एकदम काय झालं दुसरी गोष्ट अशी की आत्ता वटहुकूम काढला तर आत्ताच्या निवडणुकींना तारखा जाहीर झाल्या त्याला तो लागू होणार नाही हे तर निश्चित आहे शंभर टक्के ओवर ऑफ द पिरियड ऑफ टाईम ज्याला आपण म्हणतो ते तोपर्यंत सरकारने तकलं म्हणजे तात्पुरती सोय म्हणून मलमपट्टी म्हणून वटकू मानतोय पण त्याला जर चॅलेंज झालं तर मग ओबीसीनं आरक्षण मिळणार की नाही आगामी दोन हजार बावीसमध्ये मध्ये ज्या निवडणुका होणार आहेत आत्ताच्या तर गेल्या पोटनिवडणुकीच्या ज्या अठरा महापालिका आणि चोवीस झेडपीच्या त्याच्यात मिळेल की नाही कि मग नाही मी तुम्हाला सांगितलं तसं की देवेंद्र फडणवीसांकडे ही दोन तीन वर्षं होती आत्ताच्या mm. सरकारकडे दीड वर्ष आहे तर त्यांनी या काळामध्ये हे सगळं मागास आयोग नेमून त्याचं डेटा mm. गोळा करायला पाहिजे होता जो केलेला नाही आहे mm. ते काम पूर्ण झालं नाही mm. तर ओबीसीना मिळणार नाही रिझर्वेशन म्हणजे आत्ता जे मिळतंय ते मिळेल पण हे जे वटहुकूम काढून प्रयत्न चालला आहे तो नाही मिळणार म्हणजे अगदी आत्ता जे दावा करत आहे सगळं राजकीय पक्ष की आम्ही वटहुकूम काढून ओबीसीना mm. किमान पन्नास टक्क्याच्या आतलं तर रिझर्वेशन देऊ हे वटहुकूम पण ते सि सिद्ध होईल का नाही mm. नाही याला जर का कोर्टात चॅलेंज केलं गेलं ना तर प्रॉब्लेम येईल आणि कोर्टाने सांगितलं नाही हे आम्हाला मान्य नाही तर अर्थातच शेवट असा आहे की सुप्रीम कोर्ट इज द फायनल इंटरप्रिटर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन त्यामुळे मग त्याच्यापुढे काही बोलता येणार नाही थोडक्यात इम्पेरिकल डाटा गोळा करून त्याचं ॲनालिसिस केल्याशिवाय ओबीसीना आरक्षण मिळणार ना, नाही अगदी निश्चित ना अगदी निश्चित व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमचं चन फुंदे न्यूज एटीन लोकमत पुणे त्यामुळे जसं घटना तज्ञांनी सांगितलं तीच मागणी ओबीसीच्या नेत्यांची सुद्धा आहे की जातनिहाय जनगणना व्हावी आणि मगच ठोस असं आरक्षण आम्हाला मिळावं बघूयात संदर्भात काय होत आहे मात्र वेळ झाली आणखी एका छोट्याशा ब्रेकची इथे पाहत राहा न्यूज एटीन लोकमत